नमस्कार, मी उज्ज्वला गिराम रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत एकदम टेस्टी असा मठ्ठा। ताकापासून मठ्ठा कसा बनवायचा हे आता आपण पाहूया। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। आपला हा मठ्ठा कसा बनवायचा ते आता आपण पाहूया। मठ्ठा म्हणजे उन्हाळ्यासाठी लागणारं एक कोल्ड ड्रिंक्सच आहे आणि ते एकदम फायदेशीर आणि मस्त लागणार आहे। चला तर मग पाहूया कसं बनवायचं। हे एक फ्रेश ताक आहे, साधारण 2 ग्लास ताक आहे। आता या ताकामध्ये आपल्याला काय काय मिक्स करायचे ते आपण साहित्य पाहूया। इथे आपण काय काय घेतले पहा। इथं 1/2 चमचा मीठ आहे, त्यानंतर थोडीशी 2 पाकळ्याची लसूण पेस्ट आहे, 1 चमचा साखर आहे, हे थोडंसं काळं मीठ आहे आणि ही जिरे आणि ओव्याची थोडीशी पूड आहे बारीक केलेली आणि कोथिंबीर। आता आपल्याला हे सर्व साहित्य या ताकामध्ये मिक्स करायचं आहे। सर्वात प्रथम आपण हे मीठ टाकणार आहोत, त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला साखर आणि हे पूर्णपणे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हे काळं मीठ। आपण जी ओवा आणि जिरेची पूड केलेली आहे ती टाकायची आहे। त्यानंतर ही लसूण पेस्ट टाकायची आहे, ही लसूण पेस्ट टाकायची आणि त्यानंतर ही थोडीशी अशी कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य आपल्याला 2 मिनटापर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यातील साखर आणि मीठ व्यवस्थित विरघळेल। याला फोडणीही करायची नाही। हे 2 मिनटं हलवल्यानंतर आपला हा मठ्ठा आता पूर्णपणे तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकताय एकदम टेस्टी असा हा मठ्ठा लागतो। आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, त्यामुळे आता तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा। आणि एका ग्लासमध्ये मी आता ओतते। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील द्या। एकदम आपल्या हेल्थसाठी तर एकदम फायदेशीर आहे ह्या मठ्ठा। चला तर मग भेटूया अशीच एक पुढची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी नक्की ट्राय करून पहा।